जय मित्रो, आमचे यूट्यूब चैनल साइंस कॉरिडोर मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। बीएड सीईटी 2022 या संदर्भातील हे नोटिफिकेशन आहे। विद्यार्थी मित्रों, उद्या दिनांक 11 पासून आपले हॉल तिकीट्स आपल्याला दिसणार आहेत, डिस्प्ले होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रों, हे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करता येतील व पीडीएफ फॉर्म मध्ये आपल्याला कसे सेव्ह करता येतील ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करण्यास बिलकुल विसरू नका। तर चला पाहूया आपण कशा प्रकारे आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करता येईल। विद्यार्थी मित्रों, सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती जायचे आहे। गुगलवरती गेल्यानंतर जी लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकने किंवा सीईटी सेल / तो वेलकम टू स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट त्याला क्लिक करायचं आहे आपणाला। आपण त्याला क्लिक केलेला आहे विद्यार्थी मित्रों। क्लिक केल्यानंतर आपला परिचयाचा जो लोगो आहे तो लोगो तुम्हाला दिसेल, तो म्हणजे सीईटी सेलचा लोगो आहे। तो खाली तुम्ही टायटल पाहू शकता, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट। तर विद्यार्थी मित्रों, विविध बाबीसाठी सीईटी सेल एंट्रन्स टेस्ट घेत असते हे आपल्याला माहीत आहे। तर विद्यार्थी मित्रों, टू डाउनलोड ॲडमिट कार्ड फॉर सीईटी 2022। तर विद्यार्थी मित्रों, आपणाला यापूर्वीच माहीत आहे काही दुसरे जे कोर्सेस आहेत त्याचे जी सीईटी होणार आहेत तर त्याचे हॉल तिकीटच्या लिंक अगोदरच आलेले आहेत। तर तुम्ही ते पाहू शकता, त्यामध्ये MST सीईटी असेल ती झालेली आहे, ह्यातल्या बऱ्याच सीईटी आता झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रों। तर हे बीएड सीईटी पण झालेली जी इंटिग्रेटेड कोर्ससाठी आहे, LLB सीईटी, MCA सीईटी, बी प्लॅनिंग सीईटी ह्या सीईटीज झालेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रों, इंटिग्रेटेड बीएडची पण सीईटी झालेली आहे। तर आता बाकी सीईटीमध्ये आपली जी बीएड सीईटी आहे, जे की 2 वर्षाचं बीएड आहे, ज्याला आपण मराठी किंवा आपण ज्याला सर्वसाधारण बीएड म्हणजेच कॉमन बीएड असं म्हणत असतो आणि स्पेशल बीएड, तर त्या ती बीएड सीईटी बाकी आहे जी की 21 व 22 ह्या 2 तारखांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रों, त्या सीईटी संदर्भात एक नोटिफिकेशन आलेलं आहे, ते तुम्ही इथं पाहू शकता। ते म्हणजेच इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर सीईटी 2022 अपेअरिंग कॅन्डिडेट्स। तर जे विद्यार्थी या सीईटीला बसलेले आहेत त्यांच्यासाठी एक नोटिफिकेशन आलेलं आहे, ते आपल्याला डाउनलोड करून घ्यावं लागेल। आपण त्यासाठी क्लिक केलेलं आहे विद्यार्थी मित्रों, आणि डाउनलोड झालं की ते आपोआप ओपन होईल। इथं ते ओपन झालेलं आहे विद्यार्थी मित्रों, वर पाहू शकता तुम्ही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष त्यांनी जाहीर केलेली ही सूचना आहे। तर त्या संदर्भात आपल्याला काही सूचना दिल्या आहेत विद्यार्थी मित्रों। हॉल तिकीट आपलं आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सूचना अत्यंत काळजीपूर्वक तुम्ही पाहू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक घेऊन त्या हे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे, हे पेज ज्यावर सूचना आहेत। तर विद्यार्थी मित्रों, पहिली सूचना, उमेदवारांनी प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट विहित मुदतीत अभ्यासक्रमाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याची प्रिंट काढायची म्हणजे प्रिंट आउट काढावी। तर विद्यार्थी मित्रों, ह्या लिंकवरून तुम्ही त्याला प्रिंट आउट काढू शकता। आपले हॉल तिकीट 11 तारखेला सकाळी काय होतील, डिस्प्ले होतील, तेव्हाच ते आपल्याला निघतील। या अगोदर जर तुम्ही त्या लिंकवर गेलं तर त्याचं हॉल तिकीट तुम्हाला दिसणार नाही, ही बाब लक्षात घ्या। तर 11 तारखेला सकाळी हे हॉल तिकीट काय होतील, डिस्प्ले होतील। तर ते हॉल तिकीट डिस्प्ले झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे। दुसरी सूचना आपल्यासाठी अशी आहे, ती म्हणजे प्रवेशपत्र हॉल तिकीटवरील परीक्षेचा दिनांक। तर विद्यार्थी मित्रों, 2 वेगवेगळ्या तारखांना ही परीक्षा आहे, आपल्याला माहीत आहे 21 ऑगस्ट व 22 ऑगस्ट ह्या 2 वेगळ्या तारखांना ही परीक्षा आहे। तर एका विद्यार्थ्याची परीक्षा फक्त एकदाच असेल हे लक्षात घ्या, एकतर तुमची परीक्षा 21 तारखेला असेल किंवा 22 तारखेला असेल। आणि त्यातही विद्यार्थी मित्रों, 21 तारखेला 3 सत्रामध्ये पेपर होतील, म्हणजे सकाळ सत्र, दुपार सत्र व सायंकाळ सत्र, म्हणजेच मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग, तर 3 सेशनमध्ये ही परीक्षा आहे। तसेच विद्यार्थी मित्रों, परीक्षेची वेळ म्हणजे तुमचा पेपर एकतर सकाळी असेल, दुपारी असेल किंवा इव्हिनिंगला म्हणजे सायंकाळी असेल। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, परीक्षा केंद्राचा पत्ता, तुमचं केंद्र कोणतं आलं आहे त्यावर ते नमूद असणार आहे, इत्यादी सर्व बाबी काळजीपूर्वक वाचावे। आपला पत्ता, परीक्षे केंद्राचा पत्ता, परीक्षेची वेळ ह्या बाबी आपण वाचायच्या आहेत, पाहायच्या आहेत। त्यानंतर तिसरी सूचना विद्यार्थी मित्रों, परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर हॉल तिकीटवर नमूद केलेल्या गेट क्लोजर
वेळेआधी पोहोचण्याची दक्षता घ्यावी व योग्य ते नियोजन करावे. तर विद्यार्थी मित्रों, आपण आपलं जर मॉर्निंगलाच पेपर असेल आणि परीक्षा केंद्र आपलं दूरचं असेल, तर त्या त्याप्रमाणे आपण त्या मॉर्निंगला तिथं हजर व्हाण्याचा काय करायचं आहे, हजर व्हायचं आहे. त्यानंतर पुढची सूचना, प्रवेशपत्रावर उपलब्ध करून दिलेल्या जागेत स्वतःचा रिसेंट पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रों, एक फोटो ॲटेस्टेशनसाठी आपल्याला त्यांनी दिलेला आहे, म्हणजे एक जागा आहे ते आपल्या हॉल तिकीटवरती एक रिकामी जागा आहे, ज्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रिसेंट म्हणजेच लगतचा जवळचा म्हणजे नवीन काढलेला फोटो काय करायचा आहे, चिटकवायचा आहे, जो की तुमच्या सध्याच्या चेहऱ्याशी मिळताजुळता असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, पाचवी सूचना आपल्याला अशी आहे, परीक्षेत जाताना प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट न विसरता सोबत घेऊन जावे. ते आपल्याला सोबत घेऊन जायचं न विसरता. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, परीक्षेत जाताना उमेदवाराने स्वतःचे मूळ ओळख प्रमाणपत्र, तर विद्यार्थी मित्रों लक्षात घ्यायचं, आय डी प्रूफ जो आहे तो आपल्याला ओरिजिनलच न्यायचा आहे, म्हणजे ओरिजिनल आधार कार्ड असेल, ओरिजिनल पॅन कार्ड असेल किंवा ओरिजिनल अजून तुमचं सर्टिफाईड शासकीय एखादं तुमचं काय असेल कार्ड असेल आय कार्ड असेल तर ते घेऊन जायचे तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रों, इथं त्यांनी लिस्ट दिलेली आहे, म्हणजेच पॅन कार्ड असेल, त्यानंतर आधार कार्ड असेल किंवा पासपोर्ट असेल. पासपोर्ट म्हणजेच पारपत्र, जो आपल्याला विमान प्रवासासाठी लागतो त्याला आपण पासपोर्ट पारपत्र असं म्हणतो. तर तो पासपोर्ट असेल तर ते तुम्ही न विसरता सोबत घेऊन जाणे. याशिवाय आपल्याला परीक्षेस बसू दिले जाणार नाही, याची आपण दक्षता घ्यावी. म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला अत्यंत आवश्यक आहेत परीक्षेला जाताना. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं हॉल तिकीट, आणि दुसरं या तिन्हीपैकी एक कोणतीही बाब म्हणजे पॅन असेल पासपोर्ट असेल किंवा कोणताही आय डी प्रूफ जो की काय आहे जेन्युइन आहे म्हणजे तो तुम्हाला वापरता येईल आणि ओरिजिनल फॉर्ममध्येच असावा, ही बाब प्रकर्षाने लक्षात घ्यावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, सातवी सूचना, प्रवेशपत्रावरील सूचनांचे न विसरता वाचन करून पालन करावे. त्यानंतर पुढची सूचना, परीक्षेदरम्यान कोणत्याही गैरप्रकारचा अवलंब करू नये. आणि शेवटची सूचना विद्यार्थी मित्रों, बाहेरगावावरून परीक्षेला येणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी होणारी घाई व उशीर टाळण्यासाठी आधीच परीक्षा केंद्रावर जाण्याचा मार्ग व सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था याचा अभ्यास करावा. विद्यार्थी मित्रों, सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेतील यशासाठी मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छामध्ये सही आहे विद्यार्थी मित्र, इथं सामाजिक आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारची ही सूचना होती. तर तुम्ही ह्या पद्धतीने हॉल तिकीट तुमचं काय करू शकता, डाउनलोड करून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रों, आपलं जे नोटिफिकेशन तिथं आलेलं आहे ते ह्या नोटिफिकेशनच्या जागेवर आपलं उद्या आपल्या सी ई टीचं नाव येईल, हे लक्षात घ्या. इथं सध्या शेवटला जे तुम्हाला नाव दिसत आहे MST CET, नंतर आपलं नाव त्यात ॲड होईल. आणि इथं जसं तुम्हाला व्ह्यू ॲडमिट कार्ड असं दिसतंय ते इथे काय होईल, उद्या BEd CET स्पेशल BEd आणि जनरल BEd असं तिथं नाव येईल. इथं स्पेशल BEd जनरल BEd नाव असेल आणि त्यानंतर व्ह्यू ॲडमिट कार्ड अशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळेल. आणि विद्यार्थी मित्रों, व्ह्यू ॲडमिट कार्ड त्याला आपण क्लिक केल्यानंतर काय ओपन होते ते तुम्हाला इथं ट्रेलर म्हणून आपण पाहू शकतो विद्यार्थी मित्रों. तर हे अशाच प्रकारची तुम्हाला पेज ओपन होईल, हे आपलं पेज नाही हे लक्षात घ्या. हे उद्या ओपन होणार आहे, म्हणजेच 11 तारखेला ओपन होणार आहे. तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर तुमचा टाकायचा आहे, म्हणजे तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा सबमिट झाल्यानंतर नंबर जो तुम्हाला मिळाला आहे त्याला आपण ॲप्लिकेशन नंबर म्हणतो, तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तिथं काय करायची, ॲड करायची, इथून डेट ऑफ बर्थ चूज करायची तुम्हाला. आणि त्यानंतर आय एम नॉट रोबोट याला क्लिक करायचं विद्यार्थी मित्रो. आणि ते केल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं आहे, त्याला लॉग इन याला क्लिक करायचं आहे. आपण इथं डेट ऑफ बर्थ आणि आय डी नंबर टाकला नाही, म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर टाकला नाही, तो तुम्हाला उद्या टाकायचा आहे. आणि ते टाकल्यानंतर तुम्ही तुमचं हॉल तिकीट इथं लॉग इनला क्लिक केलं की लगेच तुमचं हॉल तिकीट डिस्प्ले होईल. आणि विद्यार्थी मित्रो, हॉल तिकीट डिस्प्ले झाल्यानंतर ते हॉल तिकीट तुम्ही PDF फॉर्ममध्ये पण सेव्ह करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हॉल तिकीट काढून घेता येईल, सेव्ह करता येईल. विद्यार्थी मित्रो, अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला कनेक्ट राहा आणि तुमचे हॉल तिकीट व्यवस्थित काढून तसेच आय डी प्रूफसोबत घेऊन जाऊन चांगल्या प्रकारे परीक्षेला सामोरे जा. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि परीक्षेसाठी अनेक शुभेच्छा.